खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, आज आपण 27 तारखेचा मंगळवारच्या दिवशीचा धुळचा महेश बाजार बघणार आहे। मित्रांनो, धुळ महेश बाजार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा असा महेश बाजार असतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, किमतीचा सगळ्यात सेम म्हणजे एवढ्या म्हशींच्या किमती विचारता येणार नाही आपल्याला, फक्त मी तुम्हाला जास्तीत जास्त म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करेन, बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, जर तुम्हाला जाफराबादी मशीनचा म्हणा किंवा धुळे बाजारातील ज्या वगारे असतील किंवा पारडे असतील यांचा जर बाजार तुम्हाला बघायचा असेल, यांचा व्हिडिओ बघायचा असेल, तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून देतो। तुम्ही तिथे जाऊनसुद्धा तो व्हिडिओ बघू शकता किंवा मग खानदेश सफारी या चॅनलवरती जाऊनसुद्धा तुम्ही मशीनच्या वगारांचा व्हिडिओ बघू शकता, किंवा मग मशीनसाठी लागणारा किंवा बैलांसाठी लागणारा किंवा मग साज म्हणा किंवा शेती अवजारं तुम्हाला हे व्हिडिओ बघायचं असेल तर त्याची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून देतो। तुम्हाला तिथे जाऊन ते व्हिडिओ बघायला भेटून जातील। मित्रांनो, एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत पूर्ण यांच्या दावणीला तुम्ही बघू शकता। पूर्ण हातीवाने म्हशी आहेत हे बघा, ही म्हैस इच्छित तुम्ही शरीरयष्टी बघा केवढी मोठी म्हशी आहे। प्युअर जाफरा, प्युअर गुजरातचा माल आहे म्हैस, बघा तुम्ही बघा खास। मित्रांनो, ते जे व्यापारी आहे ना, बरेच व्यापारी व्हिडिओ काढू देत नाही, तर आम्ही फक्त तुम्हाला मशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांचा सौदा वगैरे चालू असतो, ते खूप बिझी असतात सौद्यामध्ये। हे बघा, इथून तिथपर्यंत पूर्ण बाजार आहे। काय बोलतो सेठ? नमस्कार। नमस्कार। बाजार में माल तुम्हारे दावाने पूरी कहाँ से कहाँ तक की रेंज? रेंज तो अभी चालू है भाई साहब, समझ ले 80 से 140 तक की। 80 से 140 तक की। 140 की कौन सी? यहाँ पे 140 की है देख, ये वाली। कितना दूध होगा इसमें? तो गाभन है अभी, दूध देके 10-10 लीटर। 10-10 लीटर एक टाइम का? 10। क्या बात है। इधर की भी गाबन है? हाँ, वो भी गाबन है। इसकी क्या कीमत है? उसका भी 140। उसका भी 140। आखिरी का तो कौन? 30 तक। अच्छा, ये लगा ये इधर जबरदस्त। मित्रांनो, ये पण यांच्या वाली मशीन, आता यांची कास्ती बघा। कितना दूध है सेठ इसमें? 7-7 लीटर दूध है। 7-7 5 दिन जानने को, 7-7 लीटर दूध है। क्या कीमत इसकी? इसका 120 बोल रहा। 120 इसका? उसका भी वही है, 120। 120 दूध कितना है इसमें? ये अभी गाबन है। गाबन है, तैयारी की है चलने। अच्छा अच्छा, हो जाएंगे 2-3 दिन में? हाँ, 2-3 दिन में। क्या बाबा, ये भी गाबन है? ये भी गाबन है। क्या बोल रहे इसके? इसका 1-5। 1-5 आपका मोबाइल नंबर बोल दो। 82-00-82-00 44-77 44-77 92 92। आपका नाम? लाला भाई। लाला भाई, ठीक है। मित्रांनो, तुम्ही बाजारामध्ये म्हशी बघा, प्युअर जाफराबादी म्हशी आहेत। या बाजारात तुम्हाला 50,000 पासून तर तुम्हाला 2-2.5 लाखापर्यंत देखील म्हैस भेटेल। पूर्ण बाजार तुम्हाला बघावा लागेल, खूप बघण्यासारखा बाजार आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा बाजार कुठेच भरत नाही जेवढा धुळ्यामध्ये भरतो। जसं तुम्हाला बघू दाखवू शकतो मी, बघा तिकडे तो टोक बघा, शेवटचा टोक तिकडे तुम्हाला म्हशी दिसत आहे। तिथून तर मी तुम्हाला सांगतो, हा पूर्ण इथून बघून घ्या, हा एक पूर्ण पट्टा आहे जो इथून 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 पूर्ण त्या बघा त्या टोकला जो दिसतो तो टोक त्या टोकपर्यंत आहे। हा एक पट्टा झाला सेम तेवढ्याच साईजमध्ये, हा 2 नंबरचा पट्टा आहे जो तुम्हाला दिसतोय, परत तिकडे अजून 2 पट्टे म्हणजे 4 पट्टे एवढे मोठे आहेत
ते बघा शॉर्ट तिकडे तुम्हाला हाय पण दाखवतो मी ते बघा हाय मध्ये पाणी दूध आहे शॉर्ट त्या गाडी लागलेली दिसते का ते गाडी पर्यंत आहे खूप मोठा असा बाजार मित्रांनो हा एक फक्त गुजरातच्या व्यापाऱ्यांचा हा इकडचा एक पट्टा झाला एवढा पूर्ण मोठा त्याचबरोबर शेतकऱ्यांचा दुसरा परत तिकडे दुसरा एक गाडींचा जो बाजार असतो मोठा त्यांचा ऑलरेडी परमानंट शेड तिथं तो एक असा तीन प्रकारात मोठा बाजार पडतो हा पूर्ण तीन टप्प्यामध्ये तो खूप मोठा असा बाजार मित्रांनो स्पेशल जाफराबादी मशीनचा या बाजारात तुम्हाला मुरा मैसाना पण दिसतील जे भुसावळ साईडचे जे व्यापारी ते राजस्थान हरियाणा पंजाब या साईडनं खरेदी करून आणत असतात आणि हे जे व्यापारी ते स्पेशल गुजरातचे मशीन वगैरे आणत असतात इथं मशीनची रेंज ही दिवसाला 6 लिटर पासून तर 16, 17, 20 पर्यंत देखील मशीनची रेंज आहे म्हणजे दिवसाला 20 लिटर दूध देणारी देखील म्हैस तुम्हाला बाजारात बघायला भेटेल याची किंमत 2.5 लाख 2 लाखाची किंमत आहे जी गीर जातीची म्हैस असते तिला जास्त करून खूप दूध असतं 2 नंबर तुम्हाला जाफराबादी बघायला भेटेल पण मित्रांनो जे आमच्या आपल्या धुळा भागामध्ये तुम्हाला जाफराबादी खूप बघायला भेटेल लोकांकडे शेतकऱ्यांकडे आणि खूप चांगला रिझल्ट पण जाफराबादीचा हे बघा खूप मोठा असा बाजार पडतो हा हे बघा प्रत्येक म्हशी पुढे तुम्हाला बच्च दिसेल जी जनलेली म्हशी ती आणि खास करून तुम्हाला नवा माल खूप बघायला भेटतो इथं जी 4 दात 6 दात 7 दात केले असते अशी असतात जास्त जुन्या मशीन असतात जंगलात चरणाऱ्या पण भेटतील तबेल्यासाठी पण भेटतील ही बघा पूर्ण रावण हे सगळे आता बाकी इकडे तुम्हाला जंगलात चरणारा दिसतील मित्रांनो वरती हा मंडप असल्या कारणाने तुम्हाला जसं ड्रोन कॅमेरावर दाखवला तुम्हाला तो खूप मोठा बाजार आहे फक्त वरती मंडप असल्या कारणाने तुम्हाला तो दिसणार नाही व्यवस्थित तर ड्रोन कॅमेरा घेऊन तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं की हा बाजार केवढा मोठा आहे असं अरे भैया ओ भैया मित्रांनो बघा या पट्ट्यामध्ये बाकी जंगलाच्या म्हशी ज्या तब्येतीला पूर्ण उतरल्या म्हशी हे बघा आता ही बघा चांगली म्हशी हिची काच बघा तुम्ही तिकडे सौदा चालू आहे धंदा नाही
कितने बार मंदी 2 लाख 2 मित्रांनो 1-1 लाख अशी घेतलेली 2 लाख 2 घेतल्या त्यांनी. कुठले जाता तुम्ही? जालना. जालनाचे का? दुधाची काय गॅरंटी दिली? 10-10 लिटर. कोणते चॅनल? खानदेशी बार. बोल बोला ना. हाँ बोल. आप तू बोल. रमला ने आज व्हाइट ने रमला ने भेसू देवानी छे. वस्तु कम नहीं मारा भाई. पावर 2 जोटा का पावर हो तो ले, लेकर छोड़ दे. भैंसा देखी है मित्रांनो. म्हशी कसं होतं चालू गुजराती मध्ये बोलता काय समजत नाही व्यवस्थित. मध्ये चालू होतं मित्रांनो. यांचा जो सौदा असतो ना तो रुमाला खाली असतो. नेमका समजा मार्गाने किती होतो का होतो असं याच्यामध्ये सगळं दलालाचा फायदा असतो. म्हशी बघा फक्त. पूर्ण जंगलाच्या म्हशी तिकडे